मी आता घोड्यावरती होते आणि इट वॉज सच अ बॅड एक्सपिरियन्स. त्या घोड्याने मला खाली पाडलं आणि माझं डोकं आपटलं. तुम्हाला हा व्लॉग मराठीत हवा होता म्हणून मी हा व्लॉग मराठीत करणार आहे. मीच ड्राईव्ह करत असल्यामुळे मला व्लॉग जास्त करता येत नाहीये, पण तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला सगळे अपडेट्स देईन. तर स्टे ट्यून्ड. आणि सहा वाजता मी उठले आज सकाळी आणि मग इकडे आल्यानंतर झोप यायला लागली, तर मग आता थोडा झोपलेले आता जस्ट उठले. आता थोडं फ्रेशन अप होण्यासाठी मी चहा मागवलाय आणि चहा बरोबर माझ्या दोन फेवरेट गोष्टी म्हणजे एक तर पार्लेजी आणि गुड डे. तर ह्यानंतर वी आर थिंकिंग की इकडे गेम झोन आहे, सो आय विल गो टू द गेम झोन. तिकडे काहीतरी टाइमपास करू. खूप दिवसानंतर मुंबई बाहेर आले तर खूप छान वाटतं. इकडे चिमण्यांचा आवाज आहे, वातावरण एवढं सुंदर आहे. मगाशी खूप पाऊस पडत होता पण आता थोडा पाऊस कमी झालाय, तर म्हणून मी पूल साईड बसले. तर आता हळूहळू पाऊस पडायला लागला तर मला आता कॅमेरा बंद करायला लागणार आहे. बाय. दुसरा दिवस सुरू झाला आहे. मी आता भिवपुरी वॉटरफॉलला जात आहे. खूप लोक आहेत तिकडे. आय थॉट की फ्रायडे आहे तर म्हणून जास्त लोक नसतील, कारण काही वीकेंड्सला जास्त लोक असतात, पण खूपच जास्त लोक आहेत. मी आता वॉटरफॉलच्या पायथ्याशी आहे आणि मला वरपर्यंत माझा जाण्याचा विचार आहे, पण मी काही ट्रेकिंगचे शूज घातले नाही आहेत आणि ट्रेक जरा डिफिकल्ट वाटतं, पण आपण ट्राय करूया. जेवढा वरपर्यंत जाता येईल तेवढं. बाय. जस्ट वरून मी आता खाली आले आणि इट वॉज सच अन अमेझिंग एक्सपिरियन्स. एकतर मला पाण्याची भीती वाटते, मला रॉक्सची भीती वाटते, म्हणजे मला फोबिया आहे या दोन गोष्टींचा. तरीही मी हे कम्प्लीट केलं आणि आय एम फिलिंग सो प्राऊड. जेव्हा मी आधी वर पाहिलेलं तेव्हा तर मला वाटलेलं की मी नाही करू शकत, पण मी शेवटी केलं. आय वेंट अप आणि मला खूप बरं वाटतं आहे. इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. इथे मी आता लोकांना विचारलं तर ते म्हणाले की इकडे आजूबाजूला असं काहीच नाही आहे फिरण्यासारखं. तर आता मी विचार करते माथेरानला जायचा. बघू, तिथून व्लॉग करेन. बाय. आता मी माथेरानच्या घाटावरती आहे आणि रोड इतका स्टीप आहे ना, आणि मी ड्राईव्ह करते तर मला वरपर्यंत घेऊन जायचं. मला खूप टेन्शन आलं आहे, पण आपण जाऊ. बाय. आणि आता आम्ही पॉईंट्स करावं जातो आहे वरती आणि थोड्यावरती बसते आहे. आणि ॲज यू नो मी आता जस्ट घोड्यांवरती होते आणि इट वॉज गोईंग गुड. सगळं छानपैकी ते चालत होते, आम्ही त्याच्यावरती बसलो होतो आणि सडनली काय झालं मला माहीत नाही, एका घोड्याला म्हणजे माझ्याच घोड्याला तो वेढारका वागायला लागला आणि त्यांनी मला पाडलं. म्हणजे पहिलं तर ही वॉज ट्राईंग टू किक मी आउट आणि मी खाली पडले.
डोकं आपटलं आणि मी त्याच्या समोर होते, म्हणजे त्याचे पाय माझ्या डोक्याकडे होते आणि मला असं वाटलं की आता हा मला किक करेल तर मी तिथेच मरेन. इट वॉज सच अ बॅड एक्सपिरियन्स. दिस वॉज अ फर्स्ट टाईम दॅट आय सॅट ऑन अ हॉर्स अँड आय डोंट थिंक मी आयुष्यात परत कधी घोड्यावरती परत बसेन. खूप वाईट एक्सपिरियन्स आला मला आणि थँकफुली आय एम अलाईव्ह. यापुढे मी कधीच 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 घोड्यावरती बसणार नाही आहे. नो. मी आता मस्त या क्लाउड्समध्ये. इट इज सो ब्युटिफुल. खूप छान वाटतंय. इट्स अमेझिंग. माहिती आपण दिल्ली ट्रॅव्हल करायचं लहानपणी तेव्हा कार्डबोर्डची तिकीटं मिळायची आणि आता मला ही तिकीटं मिळाली आहेत. ही तिकीटं मी लिटरली किती वर्षानंतर पाहते आणि फायनली आता आम्ही वाशीमध्ये पोहोचलो आहोत आणि मला खूप थकायला झालंय.